चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. अर्ज भरण्यासाठी आपल्या सोबत आता कोण कोण येणार आहेत काय सांगा? वरिष्ठ पक्षासाठी जिल्ह्यातून आपले माजी पालकमंत्री आमदार बंटी पाटील साहेब आलेले आहेत, आपले नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे संजय पवार साहेब आहेत, विजय देवरे साहेब आहेत, सुनील छत्रे सर आहेत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि माझा सगळा परिवार आज माझ्यासोबत आहे. तीच लोकशाही आहे, प्रत्येकाला आकांक्षा अपेक्षा असतात आणि विधानसभेच्या या निवडणुकीत नक्कीच अनेक इच्छुक असतात, त्यामुळं नाराजी असणे साहजिकच आहे. पण मला खात्री आहे की जसं छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी आम्ही सर्व घटकांनी एक महाविकास आघाडी म्हणून समन्वय साधून प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तोच आघाडीचा धर्म यावेळीही पाळला जाईल आणि सर्व जे आमचे घटक पक्ष आहेत, ज्येष्ठ नेते प्रत्येक पक्षाचे समजूत काढतील. आम्हीही सगळ्यांना विनंती करू आणि ही निवड प्रत्येक मतदारसंघात थोडं कुरबुरी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु फॉर्म जरी भरले असले तरी माघारीला 4 तारीख आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्ष काँग्रेसचे म्हणून आम्ही आमचा प्रयत्न करू की आता निर्णय झालेला आघाडी म्हणून काँग्रेसला सीट मिळावी असा आमचा प्रयत्न होता, शिवसेनेला वाटत होतं त्यांना सीट मिळावी, शेवटी जागा वाटपात ज्यावेळी राज्यामध्ये सीट वाटप झाल्यानंतर ही राष्ट्रवादीला सुटलेली. आता एकदा सीट सुटल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवार निश्चित केल्यानंतर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत आणि मी वारंवार कोल्हापूरमध्ये नेहमी पत्रकारांच्या माध्यमातून सांगत होतो की सीट मागेपर्यंत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा पक्ष वेगवेगळे असतील, एकदा सीट वाट्याला मिळाली आणि उमेदवार ठरला की तिथनं पुढं महाविकास आघाडी, त्यामुळे यंत्रणा आमची राबेल, सगळे कार्यकर्ते काम करतील. मी काँग्रेसच्या लोकांनाही आव्हान करणार आहे या माध्यमातून की राज्यामध्ये जे भाजपचं भ्रष्ट सरकार आहे, राज्यामध्ये जो त्रास भाजपच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याला आहे, त्याला उत्तर द्यायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे निवडून आणणं हे एकच उत्तर त्याला त्या ठिकाणी असणार आहे. इथल्या शिवसैनिकांशी माझं बोलणं झालेलं आहे, जिल्ह्यात आम्ही शिवसेना राष्ट्रवादीची एक बैठक आम्ही घेतोय ज्यामध्ये अनेक मतदारसंघात थोडं काही अडीअडचणी असेल, समन्वय असेल, तो समन्वय साधू आपण. लोकसभेला जसं केलं आपण की सगळ्यांना मी बोलवून घेत होतो, चर्चा करत होतो, काही उणिवा असतील तर त्या उणिवा उमेदवाराकडून. आता भुदरगड राधानगरीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे, पन्हाळा शाहूवाडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत, 5 मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. तिथं काँग्रेसवाल्यांनी शिवसेना राष्ट्रवादीला समजून घेतलं पाहिजे, जिथं शिवसेनेचे आहेत तिथं बाकीच्यांना समजून घेतलं पाहिजे. हा जो काय एक समन्वय आहे तो नक्कीच मी पुढच्या 4-5 दिवसात या जिल्ह्यामध्ये साधेन.